एखादा देवाला प्लास्टिकचं जर त्यांनी माळ घातली आहे तर रोज बदलायची त्याची काही गरज नाही. मग आमचं फुल हे रोज मार्केटला जाणार म्हणल्यावर रोज आमचं फुल विकलं पाहिजे ना. म्हणजे आमचा जेवढा माल उत्पन्न होतो तेवढा माल मार्केटला जात नाही, विकला जात नाही, आणि विकला गेला तरी चढ्या दराने विकला जात नाही, दर कमी करून विकला जातो. लगेच कोमेजत नाहीत, दीर्घकाळ ताजीतवानी राहतात, म्हणून मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांचा सध्या बोलबाला आहे. पण याचा फटका सांगलीतल्या खऱ्या खुऱ्या फुलशेतीला बसलाय. सणासुदीला चांगली मागणी असूनही खऱ्या फुलांना चांगला दर मिळाला नाही म्हणून शेतकरी हवालदिल झालेत. पहिला सुद्धा प्लास्टिक नव्हतं त्यावेळेला फुल शेती एक नंबर होती, रेट चांगले मिळत होते, माल व्यवस्थित जात होता, एवढी काही अडचण येत नव्हती. आता माल जात नाही, माल कमी जायला आहे, जेवढं उत्पन्न होतं तेवढा खपला जात नाही, जो खपत नाही तो अंगावर. जो माग आपल्याला 60 रुपये रेट मिळत होता त्या प्लास्टिकमुळे तो 40-30 रुपये मिळायला लागला. ती फुलं आल्यामुळे बाजारात ही फुलाची मागणी कमी झाली. माणिक निकम यांची 4 एकर शेती आहे. 2011 पर्यंत ते भाजीपाला सुद्धा पिकवत होते, पण चांगलं उत्पन्न देणाऱ्या फुलशेतीवर त्यांनी लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. 5-1 वर्ष त्यांना उत्तम नफाही मिळाला, पण आता त्यांची फुलं बाजारातल्या प्लास्टिकच्या फुलांशी स्पर्धा करतायत, त्यामुळे हातात वार्षिक नफा फारसा येत नाही. चीनमधून आयात झालेली तसंच देशी बनावटीची प्लास्टिकची फुलं त्याला कारणीभूत आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सर्वसाधारण हे 1.5 वर्षाचं पीक आहे. एकदा लावण केली की सर्वसाधारण 1-3 महिन्यात पीक चालू होतं आहे. तिथनं 1.5 वर्ष पीक राहते, रोज तोडा तोडायला लागतो याचा. आणि सरासरी दर याचा 20 रुपयेपासून सणावाराला 200-300 रुपये किलो पण विकते, परंतु सरासरी 20 रुपयाने पण विकते. त्याच्यामुळे सरासरी वार्षिक उत्पन्न काढलं तर एकरी सर्वसाधारण 3 लाख रुपये उत्पन्न निघेल. सरासरी 3-7 लाख 7 लाखापर्यंत 2 एकराचं उत्पन्न निघेल वार्षिक. त्यात एक सरासरी 3 लाख रुपये खर्च येतो, 4 लाख रुपये नफा राहतो. आजला तेच 7 लाखाचं उत्पन्न आम्हाला 9 लाखापर्यंत गेलं असतं जर हे प्लॅस्टिक नसतं तर. ह्याची मागणी वाढली असती तर दर वाढला असता, त्याच्यामुळे आम्हाला दर कमी मिळतो, उत्पन्न वाढूनसुद्धा पैसे कमी राहतात. सणासुदीच्या काळात प्रामुख्याने झेंडू, निशिगंध आणि शेवंती या फुलांना मोठी मागणी असते, पण व्यापारीसुद्धा खऱ्या आणि खोट्या फुलांमधल्या स्पर्धेमुळे धास्तावलेले दिसतात. फुलांचे दर निम्म्यावर आल्याचं ते सांगतात. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्यावं. आता कसं आहे, या फुलात शेवंती आहे, गलाट आहे, झेंडू आहे, गुलाब येतो आहे, जरबरा, डच, अशी भरपूर व्हरायटी आहेत आमच्याकडं. शेवंतीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, जवळजवळ 10-12 प्रकार आहेत शेवंतीचे फुलाचे. मध्ये प्लॅस्टिक फुलामुळं कसं आहे, या फुलाला मागणी कमी व्हायला लागली. प्रमाणापेक्षा पण आवक जास्त आहे त्या फुलाला, त्यामुळं रेट कमी आहे आणि गिराक नाही. आणि गिराक नाही याला कारण मेन महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, प्लॅस्टिक फुलंच. मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांवर निर्बंध आणावेत म्हणून काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे यावर्षी सप्टेंबर महिन्यात तक्रारही केली, तर काही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे या प्रश्नाची दखल घ्यावी यासाठी निवेदन दिलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्लास्टिक फुलांच्या निर्मितीवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे.